विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्ही सुद्धा अशाच अनेक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. खरे तर अशा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपला श्री नागेश्वर महाराज शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व सभासद, तसेच शाळा समितीचे अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री काकड सर, त्यानंतर पर्यवेक्षक वानखेडे सर आणि सर्व शिक्षकच आपलं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात, तेव्हाच खऱ्या अर्थानं या गोष्टी साध्य होतात. तर यानंतर या व्यासपीठावर उपस्थित मी आपले शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री अमित भाऊजी गांधी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री काकड सर यांना अशी विनंती करतो की या दोन्ही विजेत्यांचं, या दोन्ही विजेत्या स्पर्धकांचं या ठिकाणी त्यांचा पुरस्कार स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान सन्मान करावा. तर प्रथमतः मी आमंत्रित करतो चिरंजीव उज्ज्वल खंडेराव यांना की त्याने यावं, आणि सरांना विनंती करतो की सर यांचं प्रोत्साहनपर बक्षीस आणि हार्दिक असं अभिनंदन. ते जॅकेट त्याची ही रोख रक्कम पुरस्कार प्राप्त रक्कम मुख्याध्यापक श्री काकड सर उज्ज्वल खंडेरावला देत आहेत. सगळ्यांनी जोरदार अशा टाळ्याने एकदा स्वागत. धन्यवाद तुझ्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या सगळ्यांकडून हार्दिक अशा शुभेच्छा. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, या जगामध्ये जी काही क्रांती झाली ती क्रांती फक्त भाषणाच्याच माध्यमातून झाली. की त्यांनी या स्पर्धेमध्ये जो पहिला क्रमांक मिळवलेला होता अशा कुमारी किरण खंडेराव या विद्यार्थिनीचं या ठिकाणी मान सन्मान पुरस्कार सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन करावी अशी मी त्यांना विनंती करतो. तिथं सुद्धा एकदा जोरदार टाळ्याने अभिनंदन. तुझं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि तुझ्या भावी भविष्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या नामविद्यालयातून एक उत्कृष्ट अशी वक्ता तयार होती, खरंच ही आमच्यासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट. धन्यवाद. यानंतर मी व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री अमित भाऊजी गांधी साहेब यांना पुनश्च एकदा अशी विनंती करतो की आपल्या शाळेसाठी त्या विद्यालयाकडून, त्या आयोजक समितीकडून या ठिकाणी सन्मान चिन्ह आलेलं आहे. तर शाळेचे मुख्याध्यापक श्री काकड सर यांच्याकडे हे सन्मान चिन्ह आपण सोपवावं अशी मी आपणास विनंती करतो. जोरदार टाळ्याने स्वागत. या स्पर्धेत आपल्या या दोन्ही स्पर्धकामुळे हे अतिशय सुंदर असं पारितोषिक आपल्या शाळेला मिळालेलं आहे. खरंच ही एक अतिशय अभिमानाची बाब. या स्पर्धकांना त्यांचे पालक, सर्व शिक्षक हे मार्गदर्शन करतात, हे अतिशय आनंदाची गोष्ट. चालू आहे.